शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम. आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा, शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा, गायत्री डेव्हलपर्स विटा. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वैश्यधारी न्यूज. उसाचे बिल मागणाऱ्या शेतकऱ्यास केन अॅग्रो कारखान्याच्या संचालकांची दमदाटी. काल उसाचे थकीत बिल मागणाऱ्या शेतकऱ्यास कडेगाव तालुक्यातील रायगाव येथील केन अॅग्रो साखर कारखान्याचे संचालक दादा गारगे यांनी दमदाटी केली आहे. खानापूर तालुक्यातले काही शेतकरी केन अॅग्रो साखर कारखान्याचे थकीत बिल मागावयास केले होते. याचा राग मनात धरून केन अॅग्रोचे संचालक दादा गारगे यांनी फोन करून दमदाटी केली आहे. काल लय बोलत होतास, तुझं बिल घेशील का, अशी तंबी देत दमदाटी केल्याचा तक्रार शेतकरी सागर लोखंडे यांनी विटा पोलिसात दिली आहे. सगळ्यांची बिलं काढतो पण तुझं बिल काढणार नाही, तुला काय करायचंय ते कर, कुठं जायचंय तिकडं जा, अशी धमकीच देत दादा गारगे यांनी दमदाटी केल्याचे सागर लोखंडे यांनी सांगितले. केन अॅग्रो कारखान्याकडून शेकडो शेतकऱ्यांची ऊस बिले थकीत आहे. 2-2 वर्षांची बिलं देण्यात आली नाही, त्यातच बिल मागणाऱ्या शेतकऱ्यांवर दादागिरी करण्याचा संतापजनक प्रकार सुरू आहे. दादागिरी करणाऱ्या दादा गारगे यांच्याबद्दल शेतकऱ्यांच्यातून संताप व्यक्त होत आहे. हॅलो, हॅलो, हा सागर लोखंडे का बोलतोय? दादा गारगे बोलतो. बोला की काल तुम्ही लई दंगा केला वाटतो? कोणी तुम्ही दंगा करत काय काम आहे? तो पैसे मागत होतो, दंगा कसला करतोय? दंगा कशाला करतोय तेव्हा? पैसे मागत होतो, दंगा कोणी केला? तुम्ही तारखा द्याल, 21 तारीख, 22 तारीख, 25 तारीख दिली का तुम्हाला? अहो मग बाकूच्या वाडीत कशाला मग तिथून गेला पळून तुम्ही? नाही मिळून जात नाही, तुम्हाला अजून ओळखलं नाही. मीठ बोलायचं सांगितलं असतं काय सांगायचं तुला? काल तर त्याच्यामध्ये काय करायची तर सगळ्या बिल मी काढली ती, मला माहिती आहे कोण किती जास्त साक्षीस आहे. व्यवस्थित व्यवस्थित बोलणं बोलणं की सगळं मागणी तिची व्यवस्थितच बोलून झालंय सगळं. आणि भाषा नीट वापरायचं, भाषा नीट वापरायची. सगळ्यांची बिल निघतील, ऐकून घे, सगळ्यांची बिल निघतील. आपण भेटू जरा, भेटू गेले, भेटू 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 जरा. मी कसं येणार भेटतो आपण गेली मे बिल गिनिक नाही, बिल गिनिक नाही काढतो तू. पाच तारखेला आता कागदावर लिहून तो सांगायची बिल केली असेल तुझं बिल बघा ठेवणार होय ना? चालतंय चालतंय, हा चालतंय, हा ठीक आहे ठीक आहे, हा. नमस्कार, मी सागर लोखंडे, मी भेंडोडे गावचा इथला रहिवासी आहे. आमची शेती हीच मुख्य उत्पन्न साधन आहे आणि 2018-19 या साली आम्ही केन अॅग्रो रायगाव या कारखान्याला ऊस घालला होता. जवळजवळ 2 वर्षे पूर्ण होत आली तरी पण त्या कारखान्याने एकही रुपयानं दिलेला नाही. आणि आम्ही त्या बिलासंदर्भात काल 25 तारखेला आम्ही जवळजवळ 10 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत आम्ही तिथं बिलासाठी थांबून होतो. आणि बिलासाठी थांबल्यावर आम्ही तिथनं असा पवित्रा घेतला की काय जरी झालं तरी आम्ही पैसे घेतल्याशिवाय इथनं जाणार नाही किंवा उठून जा इथनं बाहेर पडणार नाही. शेवटी सरती शेवटी आम्हाला की पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही म्हटल्यावर त्याने म्हटले की कारखान्याच्या चेअरमनच्याबरोबर बोला. म्हणून तिथल्या कर्मचाऱ्याने आम्हाला चेअरमन पृथ्वीराज बाबा यांच्याबरोबर फोन करून स्पीकर लावून सगळी लोकं एका जागेला जवळ 250-300 लोक एका जागेला गोळा करून आम्हाला फोन लावून दिला. आणि चेअरमनने सांगितलं की 3-4-5 तारखेला तुम्हाला आम्ही पैसे द्यायची व्यवस्था करतो आहे आणि पैसे तुमचं सगळे 100% दिल्याशिवाय आम्ही काय कारखाना चालू करू शकत नाही, त्यामुळे पैसे देतो आहे.
आणि आम्ही काल दादा गारगे फोन केला म्हणून आम्ही कारखान्यावर गेलो. दादा गारगे संचालक आहेत कारखान्याचे, एक जबाबदार व्यक्ती म्हणून आम्ही त्यांच्या फोनला किंवा त्यांच्या निरोपाला आम्ही ही केल्यामुळं आम्हाला तारीख दिली ती 21 झाली 22 ची 23 आणि 23 ची डायरेक्ट 25 तारखेला या कारखान्यावर पैसे देतो म्हणून आम्ही तिथं कारखान्यावर गेलो होतो. कारखान्यावर गेल्यावर दादा गारगेंना सकाळपासून फोन लावलं, त्या माणसानं फोन वगैरे वाजलं फोन काही उचलला नाही, नंतर फोन बंद करून ठेवला. आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना विचारलं तर पहिल्यांदा सांगितलं की सकाळी 10:00 वेळेस सांगितलं की जेवायला गेले तासादीड तास देतील. परत तासादीड तासानं विचारल्यावर सांगितलं की त्यांच्या जवळचं कोणतं नातेवाईक म्हणजे वारलेला आहे, ते आता काय तुम्हाला भेटणार नाहीत. परत तासादोन तासानं कोणतं म्हणणं सांगत आलं की त्यांना जरा त्रास व्हायला लागला आहे, तपासणीला करायला नेलं आहे त्यांना. म्हणजे असं एवढं सगळं झाल्यावर आम्ही आपलं तिथलं त्यांच्या चेअरमननी सांगितलं म्हणून आम्ही तिथून निघून आलो. आणि आज सकाळी म्हणजे आज 26 तारखेला सकाळी मला 11:45 वेळेत दादा गारगेंनी फोन केला आणि मला म्हणजे दमदाटीची भाषा वापरत तू कोण आहेस, काल लई दंगा केलास. म्हटलं साहेब आम्ही काय दंगा बिंगा केला नाही, आम्ही आमच्या हक्काचं पैसे मागितल्यात, पैसे मागायची पद्धत असत्या, तारखा काय तारखा सगळ्यालाच दिल्या होत्या, तू काय एकटाच शेतकरी आहेस का, आणि बघून घेण्याची भाषा मला वापरून त्याने मला दमदाटी केल्या. म्हटली तुला काय करायचं ते कर, सगळ्या गावाचं बिल काढीन पण तुझं बिल निघलं तर मला विचार, मला भेटल्याशिवाय तुझं बिल निघणार नाही. म्हणजे ह्यो दादा गारगे ह्यो खरंच दादा झाला आहे, शेतकऱ्यांच्या जीवावरचा दादा ह्यो दादा म्हणायच्या लायकीचा आहे का असा पण प्रश्न पडला मला. आणि मी त्याच्यावर आज रितसर पोलीस कारवाईची म्हणजे रितसर तक्रार दाखल करून त्याच्यावर पोलीस कंप्लेंट केली. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाब सह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.